नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एज्युकेशनल क्विज मेनिया या चॅनलवर आपणा सर्वांचे स्वागत आहे। आज आपण या व्हिडिओमध्ये इयत्ता 5वी विषय गणित पाठ 11 मापनावरील उदाहरणे या पाठातील उदाहरण संग्रह 47 अभ्यासणार आहोत। चला तर मग सुरुवात करूया। उदाहरण संग्रह 47, तर या उदाहरण संग्रहमधील प्रश्न क्रमांक 1 ते 4 आपण यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये सोडवलेले आहेत। तुम्ही जर हा व्हिडिओ पाहिला नसेल तर चॅनलच्या प्लेलिस्टमध्ये जाऊन तुम्ही हा व्हिडिओ पाहू शकता। आज आपण प्रश्न क्रमांक 5 ते 8 अभ्यासणार आहोत। प्रश्न क्रमांक 5, एका मोटरसायकलचा वेग ताशी 40 किलोमीटर आहे, तर ती 1/4 तासात किती अंतर जाईल? तर या ठिकाणी एका मोटरसायकलचा वेग जर ताशी 40 किलोमीटर आहे तर ती 1/4 तासात किती अंतर जाईल हे आपल्याला काढायचं आहे। तर प्रथम आपण दिलेली माहिती लिहून घेऊया। मोटरसायकलचा वेग ताशी 40 किलोमीटर आहे, म्हणजेच मोटार 1 तासात बरोबर 40 किलोमीटर अंतर जाईल। आता या ठिकाणी बघा, जर 1 तासात जर 40 किलोमीटर अंतर जाते तर ती 1/4 तासात किती अंतर जाते आपल्याला काढायचे आहे। तर 1/4 तास म्हणजेच 1 तास अधिक 1/2 तास, 1/2 तास म्हणजेच 1/4 तास, ज्याला आपण पाव म्हणतो। तर 1/4 तास म्हणजेच 1 तास अधिक 1/4 तास। आता आपल्याला मोटर 1 तासात किती अंतर जाते हे माहीत आहे, आता आपल्याला 1/2 तासात अंतर काढायचं आहे। तर 1/2 तासात बरोबर, आता 1/2 तास हे आपल्याला 40 किलोमीटरचे 1/2 तास काढायचे आहेत, म्हणून 40 × 1/4, 40 चे 1/2 भाग काढायचे आहेत, म्हणून 40 ला आपण 1/4 ने गुणलेला आहे, बरोबर 4 × 1 = 4, 4 × 10 = 40, 10 × 1 = 10, 10 किलोमीटर अंतर जाईल। तर पहा, मोटार 1 तासात 40 किलोमीटर अंतर जाते व 1/2 तासात 10 किलोमीटर अंतर जाते, तर आता ही मोटार 1/4 तासात किती अंतर पार करेल हे आपल्याला काढायचं आहे। तर या मोटारीने एकूण कापलेले अंतर किती आहे, तर 1/4 तास आहे, 1/4 तास। तर 1/4 तास म्हणजेच 1 तास अधिक 1/4 तास, तर 1 तासाचं अंतर किती कापलेलं आहे, 40 किलोमीटर। 1 तासाचं अंतर कापलेलं आहे 40 किलोमीटर व 1/2 तासात कापलेलं अंतर आहे 10 किलोमीटर। तर 40 अधिक 10, उत्तर येतो 50, म्हणजेच ही जी मोटार आहे ती 1/4 तासात 50 किलोमीटर अंतर जाईल। आपण उत्तर लिहून घेऊया, मोटार 1/4 तासात 50 किलोमीटर, 50 किलोमीटर अंतर जाईल, 50 किलोमीटर अंतर जाईल। प्रश्न क्रमांक 6, एका माणसाचा चालण्याचा वेग जर ताशी 4 किलोमीटर आहे तर 3 किलोमीटर अंतर चालण्यास त्याला किती वेळ लागेल? तर प्रथम आपण दिलेली माहिती लिहून घेऊया की चालण्याचा जो वेग आहे तो ताशी 4 किलोमीटर आहे। चालण्याचा वेग ताशी 4 किलोमीटर आहे, चालण्याचा वेग ताशी 4 किलोमीटर आहे, म्हणजेच 4 किलोमीटर अंतर चालण्यास 1 तास लागतो।
जर 4 किलोमीटर अंतर चालण्यास जर 1 तास लागतो तर असे आपल्याला 3 किलोमीटर अंतर चालण्यास किती वेळ लागेल हे काढायचं आहे। म्हणून 3 किलोमीटर अंतर चालण्यास बरोबर 3 ला या 3 किलोमीटरला 4 ने भागावं लागेल, 3/4 तास लागतील। म्हणजे 3 किलोमीटर अंतर चालण्यास 3/4 तास लागतील। आता या ठिकाणी 3/4 तास यालाच आपण पाऊण तास म्हणतो। 3/4 म्हणजे पाऊण तास, जसं 1/4 म्हणजे पाव तास, 1/2 म्हणजे अर्धा तास, तसेच 3/4 तास म्हणजेच पाऊण तास। तर पाऊण तास म्हणजेच 45 मिनिटे, जसं पाव तास म्हणजे 15 मिनिटे, अर्धा तास म्हणजे 30 मिनिटे, तसंच पाऊण तास म्हणजे 45 मिनिटे। म्हणजेच त्याला 3 किलोमीटर अंतर चालण्यास किती वेळ लागेल, तर त्याला पाऊण तास किंवा ज्याला आपण 45 मिनिटे म्हणतो इतका वेळ लागेल। त्याला पाऊण तास किंवा 45 मिनिटे वेळ लागेल। तर प्रश्न क्रमांक 7 पहा। एका रिक्षाचा वेग ताशी 30 किलोमीटर आहे, तर ती रिक्षा पाऊण तासात किती अंतर जाईल? तर प्रथम आपण दिलेली माहिती लिहून घेऊया। एका तासात ती रिक्षा 30 किलोमीटर, एका तासात ती रिक्षा 30 किलोमीटर अंतर जाते। रिक्षा एका तासात 30 किलोमीटर इतके अंतर जाते, म्हणजेच पाऊण तासात 30 किलोमीटरच्या पाऊणपट अंतर। पाऊण तासात 30 किलोमीटरच्या पाऊणपट अंतर, तर पाऊण म्हणजेच मगाशीच आपण पाहिलेलं आहे, पाऊण म्हणजेच 3/4। तर आता आपल्याला हे जे 30 किलोमीटर आहेत, या 30 किलोमीटरच्या पाऊणपट अंतर काढायचं आहे। पाऊणपट म्हणजेच 30 ला या 3/4 ने आपल्याला गुणावं लागेल। 30 ला 3/4 ने आपल्याला गुणावं लागेल। तर इथे पहा, 30 × 3 = 90 भागिले 4 तसेच आहेत। आता 90 ला 4 ने भाग लावायचा आहे, आपण ते बाजूला भागाकार करूया। 90 / 4, 4 × 2 = 8, 9 × 8 = 1, उरला 1, करून घेतलं 0, 4 × 2 = 8, 10 × 8 = उरले 2। आता इथे पहा, अंक संपलेले आहेत पण बाकी 2 उरलेली आहे। आता इथे आपल्याला बाकी 0 आणायची आहे, त्यामुळे आता इथे आपण पॉईंटचा भागाकार म्हणजे करणार आहोत। तर इथे वरतून अंक कोणताच नाही, त्यामुळे आपण ते 0 उतरवणार आहोत, पण त्याच्या अगोदर आपण इथे पॉईंट देऊन ठेवलेला आहे। तर 4 चा पाढा 20 पर्यंत म्हणायचा आहे, 4 × 5 = 20, 20 + 20 उत्तर आलेलं आहे 0। तर 90 / 4 उत्तर आलेलं आहे 22.5 किलोमीटर। 22.5 किलोमीटर म्हणजेच 22 किलोमीटर, 0.5 म्हणजेच 500 मीटर। तो उत्तर आलेला आहे 22 किलोमीटर 500 मीटर, म्हणजेच ती रिक्षा 22 किलोमीटर 500 मीटर अंतर जाईल। प्रश्न क्रमांक 8 पहा। स्वच्छता सप्ताहात मुलांनी आपल्या गावातील सार्वजनिक उद्यानाची सफाई केली,
त्या सफाईत प्लॅस्टिकच्या पिशव्या 1 किलोग्रॅम व इतर कचरा 5.5 किलोग्रॅम भरला तर एकूण किती किलोग्रॅम कचरा जमा झाला? आता इथे एकूण किती किलोग्रॅम विचारलेलं आहे म्हणजे इथे बेरीज करावी लागेल, पण त्यापूर्वी इथे पहा शब्दामध्ये दिलेलं आहे त्याचा आपल्या अंकात रूपांतर करावं लागेल. इथे 1 किलोग्रॅम दिलेला आहे, ते प्रथम लिहून घेऊया आपण. 1 किलोग्रॅम आता लक्षात घ्या, 1 म्हणजे 250 ग्रॅम, 1/2 किलोग्रॅम म्हणजे 500 ग्रॅम, तर 1 किलोग्रॅम म्हणजे 750 ग्रॅम. दुसरी संख्या पहा किती दिले, 5.5 किलोग्रॅम. साडेपाच किलोग्रॅम म्हणजेच 5 किलोग्रॅम, 5 किलोग्रॅम, 1/2 साडे म्हणजेच 1/2 म्हणजे 500 ग्रॅम. 5.5 किलोग्रॅम म्हणजेच 5 किलोग्रॅम 500 ग्रॅम आता यांची आपल्या बेरीज करायची आहे. तर इथे आपण कॉलम आखून घेतलेले आहेत, तुम्ही पाहू शकता. तर इथे आपल्या बेरीज करायची आहे. प्रथम आपण पहिल्या कॉलममध्ये किलोग्रॅम लिहून घेऊया, दुसऱ्या किलोग्रॅममध्ये ग्रॅम लिहून घेऊया. पहिली संख्या पहा, इथे किलोग्रॅम नाही आहेत, 0 लिहूया. 750 ग्रॅम आहेत, आपल्या बेरीज करायची आहे. इथे पहा 5 किलोग्रॅम आहे ते किलोग्रॅमच्या कॉलममध्ये लिहा, आणि 500 ग्रॅम आहेत ते ग्रॅमच्या कॉलममध्ये लिहा. आता आपल्याला बेरीज करायची आहे. 0 अधिक 0 0, 5 अधिक 0 5, 7 अधिक 5 12 चे 2 हच्चला आले 1, 1 अधिक 5 6. तो उत्तर आलेलं आहे 6 किलोग्रॅम 250 ग्रॅम म्हणजेच एकूण 6 किलोग्रॅम 250 ग्रॅम म्हणजेच. आता प्रश्नामध्ये विचारलेलं आहे की एकूण किती किलोग्रॅम कचरा जमा झाला, तर 6 किलोग्रॅम 250 ग्रॅम म्हणजेच 1/2 किलोग्रॅम कचरा जमा झाला. तर अशा प्रकारे आज आपण उदाहरण संग्रह 47 मधील प्रश्न क्रमांक 5 ते 8 सोडवलेले आहेत. यापुढील जे प्रश्न आहेत ते तुम्हाला पुढील व्हिडिओमध्ये पाहायला मिळतील. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर हा व्हिडिओ तुम्ही तुमच्या मित्रमैत्रिणींना नक्की शेअर करा, जेणेकरून त्यांनाही या व्हिडिओचा लाभ घेता येईल. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, आणि हो, शेजारील बेल आयकॉन दाबायला विसरू नका, जेणेकरून नवनवीन व्हिडिओंचे नोटिफिकेशन तुम्हाला वेळेवर मिळतील. थँक्यू.